सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास। नमस्कार, मी आकाश कासवडे, मुक्तागिरी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। घेऊया आढावा आजच्या दिवसभराच्या बातमीपत्राचा। सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 94.58% शनिवारी रात्री 135 रिपोर्ट पॉझिटिव्ह, दिवसभरात 120 नागरिकांना डिस्चार्ज, 269 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असताना काहीसा दिलासा देणारी आकडेवारी आज समोर आली आहे। कालच्या तुलनेत गेल्या 24 तासातील नवीन रुग्णांचा आकडा आज घटला आहे। शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 120 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 269 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 184 नमुन्यांपैकी 32 नमुने बाधित, आगारघर येथील 80 नमुन्यांपैकी 6 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 71 नमुन्यांपैकी 12 नमुने बाधित, खासगी लॅब 103 नमुन्यांपैकी 15 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 958 नमुन्यांपैकी 70 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1396 नमुन्यांपैकी 135 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 245,933 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 51,059 बाधित आढळले आहेत, तर 48,292 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,710 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,057 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 135 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रथमच मराठा आरक्षणावर पत्रकार परिषद घेतली आहे, पाहुयात ते काय म्हणाले। तो लागणारच, आज तसं जर झालं नाही तर न्याय व्यवस्थेकडे आम्ही ज्या आशेने बघतो त्या न्याय व्यवस्थेकडे मग म्हणजे आमचं म्हणजे मराठा समाजाचं विरस होईल। पण न्याय मागायचं तर कोणाला मागायचं आणि काय कस कधी न्याय मिळणार, 1-2-3 गरजेचे विषयांतर करून विषय चालत। मला आजपर्यंत समजलं नाही की एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चाला असं हीच लोक प्रोत्साहन करतात की तुम्ही पण करा, विचार गाजा येणार। आमचं कोणाचंच म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या, त्यांना दिले ते तसेच ठाम राहिले पाहिजे, पण ह्यांना तरी द्या काय, म्हणजे ह्यांनी काय मराठा समाजाने असं काय पाप केलं। मी सुद्धा विचार करतो की सगळ्यांना जर तुम्ही देणार द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं, आणि तुम्ही सगळ्यांना देताय आणि ह्या समाजाला वगळताय का लोकांना। आता मला सांगा, आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत। शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुद्दा काय मांडला होता की सर्व धर्म समभाव। आज सगळ्यात मोठं पाप ह्या लोकांनी काय केलं असेल तर जाती जाती तेढ निर्माण करायचं काम केलं। आज सगळे जाती धर्मातले लोक एकत्र एकजुटपणे राहिले पाहिजे। आज मला सांगा की जर मराठा समाजाला त्यांचं त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात ती भावना राहणार ना, आपल्यावरती अन्याय झाला। आणि हे सारखं जे ती ती दरार म्हणा किंवा ते जे ती जी फूट आहे ती वाढत जाणार कशा करता, काय कारण आहे? मग ह्या लोकांनी एवढं पाप करायचं काय कारण होत? उत्तर तर देणार नाही,
पण मात्र असं संपूर्ण विचारवंतांच्या माध्यमातून काहीतरी घडून आणणं बेसिक फॅक्ट्स आहे. आजपर्यंत कोणी बोलायला गेलं बोलत का नव्हतं तर कुठंतरी आपल्यावरती दडाय आपल्याकडे कोणतरी नोकरी येत असतं किंवा माझ्यावरती काहीतरी हे संपूर्ण कारस्थान लढत असतील म्हणून लोक बोलत नव्हते. आज ती परिस्थिती झालेली नाही. आज माझं कळकळीची म्हणते लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद हे सर्वजण ह्यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि मराठा समाजा व्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून. कारण मराठा समाज चे आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाही आहे हा प्रश्न सोडवण्याकरता किंवा मार्गी लावण्याकरता पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी याच्याकरता आहे कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत. एवढे वर्ष झाले की आता कुबट वास यायला लागला मला समजत नाही की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं सर्व धर्म समभावाची चा विचार सांगायचा आणि एखाद्या राजकीय दृष्टिकोन असेल किंवा कुठला दृष्टिकोन असेल मला माहीत नाही कल्पना नाही पण मात्र एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षापासून झालं. मी पहिलं प्रथम मी स्पष्ट करतो की मी जरी मराठा जन्माला आलो असलो तरी मी आज मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांचा जो विचार होता त्या विचाराच्या आधार घेऊन जसं जी संकल्पना महाराजांनी मांडली त्या काळात की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याच भूमिकेतनं काय मुद्दे ह्या ठिकाणी मला सर्व वेगवेगळे बरेचसे म्हणजे मराठे सर्व नॅशनल आणि स्टेट लेवलची प्रेसचे सगळे माईक्स त्या ठिकाणी दिसतात. आपल्या सर्वांचं तर पहिलं प्रथम मी स्वागत करतो आणि काय गोष्टींचं उलगडा झाला पाहिजे तो याच्याकरता कारण की तुम्ही आम्ही जवळपास सर्व एकाच वयाचे आहोत वय थोडंफार कमी जास्त असू शकतं पण साधारण एका जनरेशनचे आहोत त्यामुळे मी व्यक्तीच्या माझ्या वतीने नाही तर आपल्या जनरेशनच्या वतीने मला आपल्या अगोदरची जी पिढी आहे जे राजकारणात होते त्या सर्वांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला. मला जर विचारलं तर हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला फक्त राजकारणच झालं याच्यावरती आजपर्यंत ना कोणी खुलासा केला. वास्तविकरित्या ह्या सर्व लोकांना आपल्यापेक्षा आपल्या अगोदरच्या पिढीच्या लोकांना आपण मतदान केलं त्यामुळे ते त्यांना प्रश्न विचारायचा आपला अधिकार आपला हक्क आहे. त्या ठिकाणी आता लिहिलं असेल किती दिवस मागायचं आता हिसकवायचं आपण हेच करणार आहोत का. आपल्याला
ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात जे मराठा मोर्चे निघाले त्या कुठेही हिंसा घडलेली दिसली नाही। पण किती दिवस तुम्ही ह्याच मराठा समाजाचा अंत बघणार? ठीक आहे, तुम्ही नाही केलं नाही केलं, त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे का नाही? कारण की उद्या आपल्या सगळ्यांची पुढची पिढी आहे, ती जेव्हा आपल्याला जाब विचारेल कुठल्या तोंडाने शर्मेने लाज घालावी लागेल। त्यामुळं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे। कारण की अजूनही तेच सत्तेत आहे, त्यांना त्यातली सखोल माहिती आहे, सगळंच माहिती आहे त्यांना। आणि त्यामुळं ह्या संपूर्ण मराठा समाजाचे ज्या व्यथा आहेत त्या एवढ्याच आहेत। एक म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढे वर्ष प्रलंबित का राहिला, दुसरा त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी का प्रश्न सोडवला नाही याचे उत्तर द्यावे। मंडल आयोग वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही? पंतप्रधान बी पी सिंग होते, मंडल आयोग त्यांच्या ते जेव्हा पंतप्रधान असतानाच मंडल आयोग लागू केला। ऑगस्ट मला वाटते 90 साली आणि महिना ऑगस्ट सप्टेंबर असेल, त्यावेळेस प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं। पण मात्र मराठा समाजाचं सोयप्रमाणे, सोय हा शब्द नीट आहे का, सोयप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला। असं का झालं? त्यावेळेस वास्तविकरित्या आपण जर पाहिलं हा स्टेट इश्यू आहे, ह्याच्यात संपूर्ण पुढाकार जर घ्यायला हवा होता तो राज्याने घ्यायला पाहिजे होता। त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील, त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील, यांनी का ह्याच्यावर हा म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं की सगळ्यांची, सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची तरुणींची मागणी आहे, कळू द्या ना एकदा की का झालं नाही। इतरांचा अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही, त्यांचा जो त्यांना न्याय मिळाला त्यांना दिला गेलाय तो योग्यच आहे। पण मराठा समाजाचं एवढंच मागणी आहे तर प्रत्येकाला न्याय, तर आम्हाला आमच्यावर अन्याय का? मराठा आरक्षणासंदर्भात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली आणि त्यानंतर जल मंदिरवर मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली। पाहूयात ही बातमी। अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गप्प होते, त्यामुळे मराठा समाजात चळवळ झाली होती। अखेर रविवारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपले मौन सोडले, त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली मते मांडली। प्रसार माध्यमांवरून ते प्रसारित होताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि त्यांनी घोषणा देत जल मंदिर गाठले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते, त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सर्व मराठा समाजाचे आमदार व खासदार यांनी एकत्र येण्याची गरज असून इतर जातींचे आमदार व खासदार यांनी मराठा समाजाला पाठिंबा द्यावा, तसेच मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास होणाऱ्या परिणामाला हे सर्व आमदार व खासदार जबाबदार राहतील
असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले. पाहूयात ही बातमी. तेव्हा लोकांच्या प्रती आपली एक जबाबदारी असते, ती जबाबदारी पार पाडणं ही त्या त्या लोकप्रतिनिधीची, कुठल्याही पक्षातला असला तरी ती त्याची जबाबदारी असते. तसं जर केलं नाही तर उद्या समजा होला हो म्हणणाऱ्यापैकी मी नाही आहे, हे चुकीचं आहे. जे भ्रष्टाचार झाला असेल किंवा जे काय घडलं त्याच्याबद्दल मी वोकल होतो आणि मी सांगितलं स्पष्टपणे. मी सांगितलं याच्याकरता की त्याला आळा बसावा, त्यातनं मग कारण की हा लोकांचा पैसा आहे, हा कोणाच्या कोणाची घराची मालमत्ता नाही आहे. ह्या ठिकाणी जसं मी आहे, संग्राम आहे, ताई आहे, जसे तुम्ही सर्वजण आहात, पत्रकार असतील काय नाही, जे कुठल्याही क्षेत्रात काम करणारे लोक असतील, ते टॅक्स भरतात. म्हणून कुठ प्रत्येक राज्य शासन चालतं आणि म्हणून त्याच्या जीवावरतीच केंद्र शासन चालतं. आणि जर लोकांच्या संपूर्ण पैशाची उधळपट्टी होत असेल तर कोणीतरी बोललं पाहिजे. आणि मग लोक मला म्हणायचे की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय. मी त्यांना ज्या लोकांनी मला सांगितलं, मी म्हटलं मी प्रवाहाच्या विरोधात नाही, मी प्रवाहाच्या बरोबर आहे. कारण की जे योग्य आहे तेच मी बोलतोय. मग परत माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व मीडिया, एवढी मोठी जाड म्हणजे हेडलाईन तुमच्या पेपरचं जर दडून जायचं तुमच्या चॅनलचं आणि तिथं मोठी जाईल. उदयनराजेंचा घरचा आहे, हा घरचा आहे नसून मी वस्तुस्थिती मांडण्याची मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर एक दुसरं थोडक्यातच बोलणार आहे, सविस्तर मी माझे व्यक्तिगत ह्या विषयावरती बोलणार आहे. पण मला एक विचारायचं, आज जो मी ह्या ठिकाणी ह्या घराण्याचं घराण जन्माला आलो म्हणून बोलत नाही, मी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भूमिका होती सर्व धर्म समभावाची, त्या भूमिकेतनं वागणारा मी एक या देशाचा नागरिक आहे. जातपात मला कधी कळलं नाही, मी मानत नाही. माझे सर्व जातीतले लोक म्हणजे मी त्यांना भावासारखं मानतो. पण एक मात्र समजत नाही की ज्या वेळेस एवढा कालावधी एवढे मराठा बहुतांश करून सगळे मराठा हे काय त्याला म्हणतात सगळेच मुख्यमंत्री होते ना मराठा समाजाचे. कदाचित एखादा दुसरा अपवाद सोडला तर बाकी सगळे मराठा समाजाचे. ज्या वेळेस मंडल आयोग मला वाटतं ऑगस्ट 90 व्ही पी सिंग जेव्हा पंतप्रधान व्ही पी सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस जेव्हा प्रत्येकाला त्या ह्याच्यात सामावून घेतलं तर का मग मराठा समाजाला जाणीवपूर्वक का डावललं गेलं. हे आरक्षण मागच मिळालं असतं आणि मग त्यावेळेस डावललं गेल्यानंतर झालं काय, स्वतः करायचं नाही, खापर फोडायचं दुसऱ्या. ते आता उदयनराजे आणि संभाजीराजांनी जे संपूर्ण पुढे न्यावं, ज्यावेळेस सहज शक्य होतं त्यावेळेस केलं नाही. का केलं नाही, हे एक तरुण किंवा एक व्यक्ती म्हणून मी त्यांना त्या संबंधित लोकांना मला विचारावं असं वाटतं. केवळ मलाच नाही, हा प्रश्न प्रत्येक तरुण मराठा समाजाच्या मनात आहे. इथं आपण काही जातीवाद निर्माण करत नाही, पण कुठंतरी त्या लोकांना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं. का घडलं नाही तर तुम्ही यात जे कोण असते त्यांना विचारलं पाहिजे, त्याचं उत्तर त्यांच्या वतीने तर मी देऊ शकत नाही. मला माहीत आहे, मग अशी आता हरीश काहीतरी प्रश्न विचारत होतो. अनेक जण तुम्हाला भेटायला येतात आणि उमेदवार म्हणलं की ते येऊन भेटणार. मी काय त्यांच्या घरी गेलो नव्हतो, त्यांचे पण माझे संबंध आहेत नाही असं नाही. किंबहुना माझे काय संग्रामचे सगळ्यांचे एकमेकांना आपण भेटत असतो,
पण ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं, ते इथं आले त्यांचं सांगू त्यांचं आले की आपण प्रत्येकाला काय त्याचं मानपान तर करणं गरजेचं आहे, स्वागत चहा बी असं काय, पण मात्र कुठल्याही परिस्थितीत कोणी कृपया गैरसमज करून घेऊ नका. या संपूर्ण आता ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे जे दोन उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे. ते म्हणजे भाजपने दिलेले संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार, हे दोघांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहावं. मला खात्री आहे निवडून आल्यानंतर ते चांगली कामगिरी राबवतील. त्यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भात आणि शिक्षकांच्या संदर्भात आणि त्यांच्या मते मराठा समाजाचा सुद्धा प्रश्न हाती नक्कीच घेतील एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मनापासून या दोघांना भरभरून व्यक्तीच्या माझ्या वतीने संपूर्ण मतदारसंघाच्या सगळ्या लोकांच्या वतीने शुभेच्छा देतो. की मला अनेक लोक सातारा जिल्ह्यातनं इच्छुक होते, परंतु साताऱ्यातनं कोणीच आम्ही सगळ्यांनी होत्या सांगितलं की असं काय करायचं नाही. मग सातारा जिल्ह्यातनं कोणी उमेदवारी जाहीर केली नाही. हे सगळं मतदान त्यांना संपूर्ण त्यांनाच होणार आहे. थोडंफार अपवाद आता इकडं तिकडं सगळेच काय काय त्यांची मित्र संबंध असतात म्हणून मग होईल, पण मात्र हे मतदान त्यांना होणार. आणि आज जो मी पेढा भरवला संग्रामला हा तसं बघायला गेला तर स्वागताचा पण आहे आणि त्यांच्या विजयाचा पण पेढा आहे असं मी. साताऱ्यातील भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नियुक्ती झाली आहे. पाहूयात ही बातमी. साताऱ्यातील भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नियुक्ती झाली आहे. क्रीडा या कोट्यातून त्यांची निवड झाली आहे. ते राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहे. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर जगातिक स्तरावर पीटी उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू आहेत. शेतमजूर कुटुंबातील एक खेळाडूने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर असे म्हटले आहे. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. शासनाने त्यांना यापूर्वीच सेवेत घेतलं आहे. सध्या त्यांच्या परिवीक्षाधीन कालावधी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू तहसीलदार म्हणून लाभल्याने माणगावाचे नाव उंचावले आहे. माणगावकरांकडून नवनियुक्त प्रभारी तहसीलदार यांचे अभिवादन आणि स्वागत करण्यात येत आहे. राजपुरी तालुका महाबळेश्वर येथील कार्तिक स्वामी मंदिर पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असून कार्तिक पौर्णिमा निमित्त दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, परंतु यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. पाहूयात ही बातमी. राजपुरी तालुका महाबळेश्वर या गावाला गेल्या 2 वर्षापासून तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून येथील प्राचीन गुफेत कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. या मंदिराला 5 प्रकारच्या गुहेमुळे राजपुरीतील कार्तिक स्वामी मंदिर पर्यटकांसाठी परवानगी ठरत आहे. सकाळी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या उपस्थितीत राजपुरी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बैठकीत चर्चेअंती कोरोना संक्रमणामुळे कार्तिक स्वामी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी यंदा कार्तिक मंदिरात फक्त धार्मिक विधी करून बाकी अन्नदान व इतर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक स्वामी मंदिरात वेगवेगळ्या आकाराचं गुहा असून मल्लिकार्जुन दत्तकुंड विष्णुकुंड नावाची पाण्याची 3 कुंड आहेत. दुसऱ्या गुहेत शिवलिंग आहे. तिसऱ्या गुहाला विष्णू गुहा म्हणून प्रसिद्धी आहे. यात गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. चौथा गुहा आकाराने लहान आहे. त्यात शिवलिंग स्थापित असून समोर नदी आहे. पाचही गुहा कार्तिक स्वामी नावाने ओळखल्या जातात. या सर्व गुहांमध्ये महिलांना दर्शनासाठी मनाई आहे. दर 3 वर्षांनी महिलांना दर्शनाचा योग प्राप्त होतो.
या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीने शनिवारी रात्री 12 वाजता होम हवन, रविवारी सकाळी 8 अभिषेक आणि 11 वाजता पूजा असा धार्मिक विधी होणार आहे. कार्तिक स्वामी यांचे दर्शन घेतल्यानंतर वैवाहिक जीवन सुखी आणि धन संपत्ती मध्ये वृद्धी होते अशी आख्यायिका आहे. आणि या पर्व काळात महिलांनी दर्शन घ्यावे अशी परंपरा असल्याने नागरिक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. साताऱ्यात चाकूचा धाक दाखवून 42,000 लुटणारे 2 चोर शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहेत व त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाहूयात ही बातमी. याबाबतची अधिक माहिती अशी, दिनांक 26 रोजी सातारा शहरातील भूविकास बँक चौकामध्ये लिफ्ट मागण्याचा बहाणा करून फिर्यादीला 2 जणांनी नर्मदा स्कूल जवळ अंधारात नेले. तेथे फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून व मारहाण केली व त्याच्याकडून 42,150 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा गंभीर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिलेल्या होत्या. हा गुन्हा सुराज चोरट्याने साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे व दोघे चोरटे पुणे येथे गेले असल्याचे माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनी विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकर तयार करून आरोपी शोधार्थ रवाना केला. चोरांकडून पोलिसांनी 3 मोबाईल हँडसेट, मोटरसायकल, 2 पाकिटे, ATM कार्ड, रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार, चाकू असा एकूण 37,820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असताना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून पूर्वीप्रमाणेच यात नियम व अटी शर्तीनुसार दुकाने चालू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिली आहे. पाहूयात ही बातमी. बाजारपेठेत केलेल्या गर्दीमुळे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे साताऱ्यात पुन्हा 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पूर्वी जी परिस्थिती होती तशीच राहणार असून सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून यामध्ये औषध दुकाने वेगळ्यात आली आहेत. दुकानांमध्ये पूर्वीच्या अटी आणि शर्ती लागू राहणार आहेत. 5 पेक्षा जास्त व्यक्तींना दुकानात प्रवेश दिल्यास अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. 9वी ते 12वीचे वर्ग सुरूच राहणार आहेत. तर हॉटेल, बार, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये 50%पेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा. सार्वजनिक ठिकाणी अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त होतो अशा खासगी जागेत थुंकण्यास मनाई असून थुंकल्यास 1,000 रुपये दंड आकारण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी व घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर जास्त आहे तेथे असताना चेहऱ्यावर, तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न केल्यास व्यक्तींना 500 रुपये दंड आकारावा. दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर, तसेच दुकानांमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेतल्यास मनाई करण्यात आली असून सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी 2,000 रुपये आणि शहरी भागासाठी 3,000 रुपये दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यंत दुकाने सक्तीने बंद करावी असा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे. त्याचबरोबर लग्न समारंभासाठी सर्व मिळून 50 लोक व अंत्यविधीसारख्या कार्यक्रमासाठी 20 लोकांची परवानगी देण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आली आहे. सातारा शहरातील बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे शिल्पचित्र साकारण्यात आले आहे. हे नागरिकांमध्ये एक चर्चेचे विषय ठरले आहे. पाहूयात ही बातमी. सातारा शहरातील राजवाडा येथील बस स्थानकावर शिल्पकार महेश लोहार यांच्या प्रयत्नातून विविध शिल्पचित्र जसे शिवराज्य अभिषेक, स्वराज्य शपथ, रामदास स्वामी आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज साकारण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे सुशोभीकरणाचे काम स्थगित करण्यात आले होते. सर्व शिल्पचित्र हे फायबर मध्ये करण्यात आले असून या सर्व शिल्पचित्र तयार करण्यात 6 महिने लागले आहेत. येणाऱ्या 2 दिवसात सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे शिल्पचित्र नागरिकांसाठी आकर्षण केंद्र ठरले असून सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. नमस्कार, मी महेश लोहार. राजवाडा इथं जे बस स्टॉप आहे तिथे सुशोभीकरणाचं जे काही काम घेतलंय त्याच्यामध्ये आपण आता स्वराज्य शपथ राज्याभिषेक महाराजांचा आणि रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची म्युरल्स तयार केलेले आहेत. आणि साधारण आता ही लावायची होती ॲक्च्युली मार्च मे महिन्यामध्ये, पण लॉकडाऊनमुळे आपल्याला जी काय कोरोनाची परिस्थिती होती त्यामुळे लावता आली नव्हती. आता आपण ते आता पूर्ण केलेलं आहे. माझं चालू आहे काम, अंतिम टप्प्यात आहे.
आणि हे सगळं काम जे आहे जे म्युरल्स आहे जे सगळं फायबर मीडियामध्ये केलेलं आहे आणि याला जवळजवळ 4 ते 4.5 महिने पूर्ण काम करायला वेळ गेला, इकलेवर करायला वगैरे, आणि नंतर मग फायबर आणि त्याचं जे फिनिशिंग आहे त्याला साधारण 6 महिन्याचा कालावधी लागला ओवरऑल जॉबला. त्यामध्ये बरेच महाराजांचं राज्याभिषेकमध्ये जे बरेच कॅरेक्टर असल्यामुळं बराचसा वेळ गेला त्यात. आणि काही रायरे शौर्याची शपथ शौर्याची ते अशी बरीचशी कामं त्यात होती. आणि आपल्या साताऱ्याचे जे काही मेन आहेत व्यक्ती तर महाराजांचं गाजी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची प्लस रामदास शिवा रामदासवामींची ते म्युरल आपण तिथे साकारलेलं. साधारण हे सगळे म्युरल्स आणि ही सगळी ओवरऑल जी आता आपण भिंत बघताय त्या भिंतीची लांबी साधारण 45 फूट आहे. 45 फूट बाय 8-10 फुटाची अखंड भिंत आहे आणि त्यातल्या आपण 42 फूट बाय 5 फूट असे म्युरल्स आपण ते तयार केलेले आहे. साधारण आता 2 दिवसामध्ये साधारण सगळे काम हे संपेल असं अपेक्षित आहे. भाजपच्या महिला किसान मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्य संकल्पनाताई गिड्डे यांनी वीज वितरण विभागाला वीज बिल माफ न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असे निवेदन केले आहे. पाहूयात ही बातमी. कोरोना कालावधीत फलटण शहर व तालुक्यातील ग्राहकांची वीज बिले भरमसाठ वाढून आलेली आहेत. ही वीज बिल भरण्याची आर्थिक परिस्थिती सर्वच ग्राहकांच्या मध्ये राहिलेली नसल्याने वीज वितरण विभागाने वीज बिल माफ करून सहकार्य करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या महिला किसान मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ कल्पनाताई गिड्डे यांनी वीज वितरण विभागाला निवेदनाद्वारे दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की कोविड महामारीमुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला असून गेली 6 महिन्याचे लाईट बिल भरायचे थकले आहे आणि त्यातच बऱ्यापैकी ग्राहकांचे वीज बिल भरमसाठ वाढून आले आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सौ गिड्डे यांनी सांगितले आहे. यावेळी सौ मनालीताई शिंत्रे, विनोद भोसले, संजय इंगळे, विनायक ढमाळ, श्याम चोरमले, राजेश जाधव, सौ मनीषा नामदास, सौ सुमन नलवडे यांची उपस्थिती होती. कोरोना काळामध्ये आम्हाला सरकारने सांगितलं होतं की कोरोना काळातली वीज बिलं माफ होणार आहेत पण ती माफ झालेली नाही. त्याच्यानंतर सुद्धा सगळं वीज बिल हे वाढून आलेले आहेत. कोरोना काळातच जीवनमरणाचे प्रश्न उद्भवले होते. लोकांचे नोकऱ्याधंदे सगळं बंद झालेले असताना त्यातून हे वीज बिल भरमसाठ आलेलं आहे. ह्याला ही जनता तोंड कशी देणार यासाठी आज आम्ही वीज वितरण महावितरणाला निवेदन दिलेलं आहे. याचं हे निवेदनाचं सरकारने लवकरात लवकर विचार करावा अन्यथा ह्या तालुक्यातील सगळे वीज बिल आम्ही इथं आणून होळी करू. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.